नमस्कार, मी मधुरा जी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। हितगुजी आमच्या खास कार्यक्रमात आपण रोज विविध विषयांवरती चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। हितगुज मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत वंध्यत्व आणि उपचार पद्धती ह्या विषयावर। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर नरहरी मळगावकर। विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर मळगावकर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। डॉक्टर नरहरी मळगावकर हे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत। नाशिक इथे प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये ते कार्यरत आहेत। रिलायन्स लाईफ सायन्समध्ये IVF डिपार्टमेंटमध्ये ते अनेक वर्ष कार्यरत होते। त्याचसोबत कोलकात्यातील IVF तज्ज्ञ डॉक्टर BN चक्रवर्ती ह्यांच्यासोबतही त्यांनी काम केलं आहे। तिथल्या प्रदीर्घ अनुभवानंतर सरांनी सिंगापूरमधून IVF विषयात उच्च शिक्षण पूर्ण केलं। तसंच जगविख्यात IVF तज्ज्ञ डॉक्टर PC वोंग यांच्याबरोबरही वंध्यत्वावरती त्यांनी काम केलं। नाशिकमध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर हे वर्ल्ड क्लास सेंटर आहे। डॉक्टर नरहरी मळगावकर यांनी सुरू केलं आहे आणि सरांच्या कौशल्यामुळे अनेक दाम्पत्यांना मातृत्व आणि पितृत्वाचं सुख मिळालंय। तुम्हालाही या विषयाशी संबंधित काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता। तेव्हा आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर, खरं तर गेल्या भागामध्ये आपण या वंध्यत्वाविषयी बोललो होतो आणि वंध्यत्वाविषयी बोलताना तुम्ही सांगितलं वंध्यत्व म्हणजे नेमकं काय। जर जोडप लग्नानंतर एक वर्ष एकत्र असता बघितलं तर वंध्यत्वाची कारणं वेगळी असतात, मात्र जेव्हा तुमच्याकडे जोडपी येतात खास करून तेव्हा नेमकं अपत्य प्राप्ती न होण्यामागची काय प्रामुख्यानं कारणं असू शकतात त्याविषयी काय सांगाल? मधुरा, बऱ्याच वेळा आता डेफिनेशनप्रमाणे आपण ऑलरेडी सांगितलंय, पण जर आपण बघितलं 6 वर्ष आधी 7 वर्ष आधी आणि आत्ता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्या आहेत। सो आता अवेअरनेस फार जास्त वाढलेला आहे आणि हा अवेअरनेस जेव्हा वाढला आहे सो तेव्हा बऱ्याचशा जे कपल्स आहे जे आता आमच्याकडे येतात, सो याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण कारण बघायचा विचार केला तर सर्वात महत्त्वाचं कारण हे आता शुक्राणूंचं प्रमाण हे सर्वात महत्त्वाचं कारण यायला लागलं आहे। जे बरेचसे कपल्स जेव्हा आमच्याकडे येतात तर त्यांचे कुठूनतरी बाहेरून रिपोर्ट केलेले असतात ज्याच्यामध्ये शुक्राणू हे कमी प्रमाणात असतात, त्याची हालचाल कमी असते किंवा मॉर्फोलॉजी ॲबनॉर्मल असते किंवा मग त्याच्यामध्ये फंक्शनल कॅपॅसिटी किंवा सर्वायवल ह्या गोष्टीमध्ये बरेचसे प्रॉब्लेम असतात। तर पुरुष वंध्यत्व हे बऱ्यापैकी जास्त प्रमाणात वाढत आहे आणि प्रामुख्याने शुक्राणू कमी असणे हालचाल कमी असणे हे त्याच्यामधले महत्त्वाचे कारण आहेत। जर आपण स्त्रीकडे वळलो, समजा स्त्रीमध्ये आपण बघितले नक्की काय कारणांमुळे वंध्यत्व येत आहे आणि त्या लेडीज आपल्याकडे अप्रोच होत आहेत, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंडाशयाचं कारण पाळी इरेग्युलर असते। बरोबर, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा पाळी कमी येते, अंगावर कमी जातं। काही ज्या स्त्री असतात यांची वयाच्या आधीच 28-30 वर्ष वगैरे 35 वर्षाला पाळी कमी होऊन जाते किंवा बंद होते। त्याच्यानंतर जेव्हा आपण बघतो सो काही वेळा ज्यांनी भरपूर ट्रीटमेंट घेतली असते पण गर्भनलिका ह्या कुठेतरी बंद असतात, ते रिपोर्ट ते आपल्याकडे घेऊन येतात पण दोघं गर्भनलिका बंद आहे। बरोबर। आणि बऱ्याच वेळा जे आपण गर्भाशयाचा आपण जेव्हा म्हणतो त्याच्यामधल्या कारणामध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण जर विचार केला तर पाळी ही कमी येणं, ज्याला आपण ॲशरमन सिंड्रोम किंवा बाकीच्या काही ट्युबरक्युलोसिस इन्फेक्शन असतं ते जे कारणं असतात हे महत्त्वाचे कारणं घेऊन येतात। याच्याबरोबरच हॉर्मोनल इम्बॅलन्स हा एक फार मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो आणि ओबेसिटी लेडीजमध्ये स्पेसिफिकली, तर हे जे आहे या प्रमुख कारणाने येतात। आणि याच्याबरोबरच अशा काही लेडीजही आता आपल्याकडे येतात ज्यांची ऑलरेडी पाळी बंद झाली आहे आणि त्यांना अपत्यप्राप्ती हवं आहे। सो असे बरेचसे कारणं असतात जे आपल्याकडे ते घेऊन येतात आणि मॅक्सिमम लोक आपल्याला या कारणांमध्ये आपल्याला इथे दिसून येतात। बरोबर आहे। आपल्याला फोन कॉल द्यायला सुरुवात झाली। पहिला फोन जो आलाय तो प्रवीण भामरे यांचा ठाण्यावरून, विचारा काय प्रश्न आहे। नमस्कार प्रवीणजी, बोला। नमस्कार। नमस्कार। हॅलो सर। हॅलो, मी प्रवीण भामरे बोलतोय ठाण्याहून। मला असं विचारायचंय, आमच्या लग्नाला 5 वर्ष झालेत, आम्ही बरेच वर्षापासून तज्ज्ञ डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेत आहोत आणि मिसेसला चांगल्यातले इंजेक्शन घेऊनही बऱ्याच वेळा श्रीबीज वाढत नाही आणि डॉक्टर सांगतात की अंडाशयाची कपॅसिटी कमी झाली आहे सर। तर आम्ही नक्की कशा प्रकारे ट्रीटमेंट घेतली पाहिजे त्याबद्दल मार्गदर्शन पाहिजे। ओके ओके, मिस्टर प्रवीणजी तुमचं काही क्वेश्चन चालू आहे? ट्रीटमेंट वय किती आता तुमच्या मिसेसच? मिसेसच वय 28 वर्ष। 28 वर्ष। 32 वर्ष। ओके ओके, आणि लग्नाला 5 वर्ष झालेत। ओके ठीक आहे, फाईन। मधुरा, आता जसं त्यांनी सांगितलंय जस्ट मी आता बोललोय, सो 28 वर्ष वय आहे आणि ट्रीटमेंट जास्त वय नाहीये। आणि सेकंड गोष्ट जे सांगितलंय सो त्यांची
जे डॉक्टरांनी सांगितलं की अंडाशय वाढत नाही, इंजेक्शन देऊनही वाढत नाही. येस येस. सो स्त्रीबीज न वाढल्यामुळे कसं, त्याचे प्रामुख्याने दोन कारण असतात. एक तर पॉलिसिस्टिक ओव्हरी एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये स्त्रीबीज वाढत नाही, बऱ्याच वेळा इंजेक्शन देऊन पण वाढत नाही. सो आणि सेकंड जे कारण असतं त्याला आपण पुअर ओव्हरियन रिझर्व म्हणतो, म्हणजे अंडाशयाची जी कॅपॅसिटी ती कुठेतरी कमी झालेली आहे. सो जेव्हा कॅपॅसिटी कमी होते तेव्हा इंजेक्शन देऊन स्त्रीबीज वाढत नाही, आणि बऱ्याच वेळा ते स्त्रीबीज वाढतात पण ते फुटत नाही, कारण त्याची कॅपॅसिटी जेव्हा कमी असते तर क्वांटिटी बरोबर क्वालिटी कुठेतरी हॅम्पर झालेली असते. जेव्हा आपण हा विचार करतो तर प्रामुख्याने मेन गोष्ट आपल्याला इव्हॅल्युएशन करणं फार गरजेचं आहे. सो अंडाशयाच्या कॅपॅसिटीसाठी दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. एक तर जेव्हा मेन्सेस येतात, मेन्सेसच्या सेकंड थर्ड डेला आपण एक सोनोग्राफी करतो, त्याला बेसिक स्कॅन आपण असं म्हणतो. त्याच्यामध्ये आपण अंडाशयाची कॅपॅसिटी ज्याला आपण एंट्रल फॉलिक्युलर काउंट असं म्हणतो, सो तो केला तर आपल्याला एक्झॅक्टली लक्षात येईल कॅपॅसिटी किती प्रमाणात कमी झाली आहे का नाहीच आहे. सेकंड आपण ब्लड टेस्टमध्ये विचार केला तर AMH म्हणून एक टेस्ट असते, अँटीमिलुलिन हॉर्मोन म्हणून. सो हे बेसिकली अंडाशयाची कॅपॅसिटी आपल्याला दाखवतं. जेव्हा ही लेवल आपल्याला असते तर लेवलवरून आपल्याला अंदाज येतो नक्की किती प्रमाणात तयार होता आणि किती प्रमाणात तयार नाही होत. जर ही 0.3 पेक्षा कमी असेल तर मग त्यासाठी ऑप्शन्स वेगळे असतात. पण डेफिनेटली यांनी सांगितलं कमी प्रमाणात आहे ती पूर्ण गेलेली नाही आहे. पण जेव्हा जे शुक्रा जे अंडाशयाचे आहे त्याच्यात एकदम कमी असेल किंवा AMH कमी असेल 0.3 पेक्षा, सो त्याच्यामध्ये दोन ऑप्शन्स असू शकतात. एक तर आपल्याला फर्स्ट ऑप्शन सुपर ओव्हुलेशन विथ IUI, म्हणजे त्याच्यामध्ये आपण हाय गोनॅडोट्रॉपिन्स वापरतो डोसेजमध्ये, आणि डेली गोनॅडोट्रॉपिन्स वापरून आपण स्त्रीबीज तयार करतो, आणि त्याचे तयार झाले ते पर्टिक्युलर इंजेक्शन वापरून पर्टिक्युलर प्रोटोकॉल वापरून ते आपण रप्चर करतो आणि आपण IUI करतो, त्याला सुपर ओव्हुलेशन विथ IUI आपण असं म्हणतो. सो हा एक ऑप्शन राहू शकतो फर्स्ट, कारण लग्नाला 5 वर्ष झाली आहे. जर सेकंड ऑप्शन आपण विचार केला, सो सेकंड ऑप्शन याच्यामध्येही समजा नाही मिळालं तर मग त्यांच्यासाठी सगळ्यात चांगली जी ट्रीटमेंट असते त्याला आपण ओसाइट डोनेशन असं म्हणतो, ज्याला आपण स्त्रीबीजदान नॉर्मल लँग्वेजमध्ये आपण विचारलं. सो याच्यामध्ये काय करतो, आता अंडाशयामध्ये कॅपॅसिटी नाही आहे तर मग त्याच्यामुळे आपण करतो आपल्याकडे बँक असते, बँकेतून आपण स्त्रीबीज घेतो, मिश्रांच्या शुक्राणू घेतो, त्याचा एक गर्भ तयार करतो आणि तो जो गर्भ आहे तो सोडतो, तो लॅबमध्ये वाढून तो गर्भाशयात आपण ट्रान्सफर करतो. सो अशा पद्धतीने ट्रीटमेंट ऑप्शन्स राहू शकतात, नक्की एखाद्या ट्रीटमेंटने तुम्हाला रिझल्ट नक्की मिळू शकतो. बरोबर. हे मात्र हे झालं स्त्रीबीजाच्या म्हणजे वाढीचं कारण, म्हणजे नेमकं वाढ का होत नाही. मात्र अनेकदा स्त्रीची पाळी लवकर बंद होते, मग त्याचं काय प्रमुख कारण असू शकतं आणि त्यानंतर काय ट्रीटमेंट घ्यावी. जेव्हा आपण पाळीचा विचार केला, सो आता मी जसं सांगितलं आता यांची जी केस होती दॅट इज अ पुअर ओव्हरियन रिझर्व. पण जर ही पाळी बंद झाली, मे बी पुअर ओव्हरियन रिझर्व असेल तर 1-2 वर्षात ती बंद पण होईल. जर 35 वर्षाच्या आधी पाळी बंद झाली त्याला आपण प्री मॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर असं म्हणतो, म्हणजे वयाच्या आधी आलेलं हे मेनोपॉज ज्याला आपण म्हणतो प्री मॅच्युअर मेनोपॉज. सो याच्यामध्ये कसं असतं, प्रामुख्याने जर कारण विचारलं आपण तर आजकाल हे जेनेटिकली लिंक जास्त असतं, म्हणजे बरेच केसेस आपल्याला बघायला मिळतात ज्या आधी आपल्याला मिळत नव्हत्या. आधीच जेव्हा आपण पिरियड जाण्याची वेळ बघतो तर ते 50-55 पिरियड बंद होतात, आता 42-45 पिरियड बंद होऊन जातात. म्हणजे कुठेतरी जी वर्ष आहे रिप्रोडक्टिव्ह ते कमी होत चाललेले आहे, आणि ज्याच्या आधी बंद झालं तर आपण त्याला प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर म्हणतो. आणि सेकंड याच्यामध्ये काही कारण असे असतात, जर अंडाशयाला सिस्ट असतील किंवा कॅन्सरचा काही प्रॉब्लेम असेल तर त्या कारणास्तव अंडाशय काढलेले असतील, किंवा काही लेडीज अशा असतात त्यांच्यामध्ये अंडाशयाची कॅपॅसिटी जन्मता एकदम कमी असते, त्याला आपण प्रायमरी ओव्हरियन फेल्युअर म्हणतो, म्हणजे अंडाशय एकदम छोटे असतात ते काम करत नसतात. सो हे प्रामुख्याने कारणं आहेत, आणि ह्या कारणांसाठी स्पेसिफिकली जर प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर असेल तर स्त्रीबीजदान किंवा ओसाइट डोनेशन ही सगळ्यात चांगली ट्रीटमेंट अवेलेबल आहे. खरं आहे. आपल्याला अजून एक फोन आलेला आहे, आपण फोन घेऊया. शारदा बोलतात पालघरवरनं, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार शारदाजी, बोला. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार, मी शारदा बोलते. हा बोला. पालघरवरून सर, माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली आहेत आणि मी मागील 4-5 वर्षांपासून ट्रीटमेंट पण घेते आहे. माझे 5-6 वेळा IUI पण झाले, तरी प्रेग्नन्सी तर काय राहिली नाहीये. तर मला काही मार्गदर्शन करू शकता का सर याच्याबद्दल. बर, नक्की सर. अर्थात सर 5-6 वेळा IUI फेल झालेले आहेत आणि जवळपास 7 वर्ष लग्नाला होऊन गेले, तर अशा केसेसमध्ये कितपत सक्सेस मिळू शकतो आणि कसा सक्सेस मिळू शकतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हटलं, आपण 5-7 IUI फेल झाले आहेत, पण जेव्हा हे IUI फेल होता तर बऱ्याच वेळा मी अशा बघतो ॲज अ टर्शरी केअर सेंटर, आमच्या इथं आमचं टर्शरी केअर सेंटर आहे, सो बरेचसे पेशंट इव्हॅल्युएट झालेले नसतात.
म्हणजे बऱ्याचशा पेशंटचे इन्व्हेस्टिगेशन पार्ट हा कम्प्लीट झालेला नसतो. सो याच्यामध्ये बेसिक काय इन्व्हेस्टिगेशन आपल्याला मस्ट असतात, ज्याच्यामध्ये आपण एक म्हणतो लेडीची सोनोग्राफी ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी क्लिअरली बघतो. सेकंड म्हटलं तर पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण किती आहे, काय आहे ते बघणं गरजेचं आहे. सो आता यांच्या कंडिशनमध्ये 5-6 आयुआ फेल झाल्या आहे, पण याच्यामध्ये जर बेसिक इन्व्हेस्टिगेशन झालेले नसतील, किंवा मेन म्हणजे लॅप्रोस्कोपी एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी छानपैकी इव्हॅल्युएट करता येतात. येस, सो ट्युबल फॅक्टर कसा आहे, ट्यूब एचएचजी मध्ये आपल्याला कळतं ओपन आहे का बंद आहे, पण जेव्हा लॅप्रोस्कोपी करतो याच्यामध्ये आपल्याला त्याची पूर्ण कंडिशन लक्षात येते, वेदर ती फंक्शनल आहे नाही आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. सो लॅप्रोस्कोपी वगैरे झाली नसेल तर मी त्यांना सांगेल लॅप्रोस्कोपी करून, जर लॅप्रोस्कोपी नॉर्मल आली देन अगेन गो फॉर द आयुआय. एक 2-3 सायकल नक्की ट्राय करावा. पण जर ह्या सर्व ट्रीटमेंट झालेल्या असतील, जर लॅप्रोस्कोपी पण झाले असेल, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असतील आणि त्याच्यातही आयुआयमध्ये प्रेग्नन्सी राहत नसेल, सर डेफिनेटली आयवीएफ इज अन आन्सर त्याला. जर 5-6 वेळा आयुआय जर फेल झाला असेल आणि सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असतील, सो आयवीएफमध्ये अशा कपल्सला रिझल्ट हे फार चांगल्या प्रकारचे मिळतात. सो बेसिकली आयवीएफमध्ये आपण काय करतो, आपण इंजेक्शन देऊन सीबी जे वाढवतो, ते मॅच्युअर झाले का ते शरीराच्या बाहेर काढून घेतो ऑपरेशन करून, मिष्टांच्या शुक्राणू घेऊन त्याचा गर्भ बनवतो आणि तो गर्भाशयात ट्रान्सफर करतो. म्हणजे जी प्रोसेस गर्भनलिकेमध्ये होते ती आपण बाहेर करतो. सो अशा ज्या कंडिशन्स आहेत, जिथे आयुआय फेल आहेत, सो याच्यामध्ये आणि सर्व इन्व्हेस्टिगेशन झाले आहेत नॉर्मल आहेत, सो आयवीएफ हा फार चांगला उपचार पद्धती आहे, त्याच्यामध्ये रिझल्ट चांगले मिळू शकतात. बरोबर, म्हणजे थोडक्यात आयुआय नंतर आयवीएफ कडे वळायला हरकत नाही, आणि बऱ्याचदा फेल झाल्यावरती खरं तर वळायला हरकत नाही, आणि तज्ञांचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर मला पुरुषवंतत्वावरती देखील काय उपचार आहेत हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचे, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. वंध्यत्व आणि त्याच्यावरच्या उपचार पद्धतींविषयी आज आपण डॉक्टर मळगावकर यांच्याकडनं जाणून घेतोय, आणि अर्थातच आपल्याला फोन कॉल्स खूप येत आहेत. आपल्याला अजून एक फोन आलेला आहे, तो नरेश सोनी यांचा. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार नरेश जी, बोला. नमस्कार सर, मी नरेश सोनी बोलतोय. हा बोला. हॅलो. हा बोला बोला, काय प्रश्न विचारा. हा नमस्कार सर, मी नरेश सोनी बोलतोय. सर माझ्या लग्नाला 12 वर्ष झाले सर, आणि माझ्यामध्ये शुक्राणूंची कमी असल्यामुळे सर बरीच औषधे घेतली मी. तसेच सर 3-4 वेळा माझं आयुवाय केलंय, पण ते रिझल्ट मिळाला नाही सर त्याच्यामुळे मला. नक्कीच. आता तुमचं वय किती, तुमचं वय किती आणि मिसेसचं वय? सर माझं वय 38 आहे, मिसेस आणि नरेश जींचा प्रश्न फार महत्वाचा आहे. आपण खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वीच तुम्हाला मी म्हटलं की पुरुष वंध्यत्वाविषयी देखील फार महत्वाचे गैरसमज समज समाजात पसरलेले आहेत. नरेश जींचं खरं तर वय 38 आहे आणि 12 वर्ष झालेली आहेत, काय सांगाल? बेसिकली पुरुषवंधत्व मी जसं आधी बोललो हे फार जास्त प्रमाणात आता आपल्याला बघायला मिळतं आहे, जे आधी आपल्याला तेवढं मिळत नव्हतं. सो याचे बरेचसे कारणं आहे, लाईफस्टाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गैरसमज, जे बरेचसे आमच्याकडे पुरुष येतात तर त्यांना असं वाटतं की आमचा रिपोर्ट ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे, आमच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आपण जसं नरेशजींचं उदाहरण घेतोय, सो त्यांना लग्नाला 12 वर्ष झाले, त्यांचं वय 38 आहे, आणि त्यांनी बरेच मेडिसिन्स घेतले आहेत, गोळ्या औषधं घेतले आहेत, आणि ते जे सांगतायत त्याच्यानुसार त्यांचा काउंट हा कमी साईडला आहे. सो जेव्हा काउंट कमी असतो तर त्यांनी जे सांगितलं आयुआय केलेत, पण कमी काउंटमध्ये आयुआय करून त्याच्यामध्ये रिझल्ट हा फारसा चांगला नसतो. सो बेसिकली अशा कंडिशनमध्ये जेव्हा काउंट फार कमी असता, सो याच्यामध्ये आपल्याला पुढच्या मॅनेजमेंटला जाणं फार गरजेचं असतं. आता 12 वर्ष होऊन गेले, पण याच्यामुळे जर बऱ्याचशा पुरुषांना वाटतं नाही बा माझे मी गोळ्या औषधं घेऊन माझं वाढणार, काही वेळा छानपैकी वाढतं पण काही वेळा वाढत नाही, तर अशा वेळा ऍक्सेप्ट करावा येस आपल्यामध्ये हा थोडासा प्रॉब्लेम आहे, आणि डेफिनेटली याला सोल्युशन फार चांगले आहे. मधुर आम्ही सांगू इच्छितो पुरुषवंधत्वासाठी आता फार चांगल्या पद्धतीच्या ट्रीटमेंट्स आहेत अवेलेबल. सो ज्याला आपण अतिप्रगत टेस्टिव बेबी असं म्हणतो. सो आयवीएफचे हे पुढचे प्रकार असतात. सो बेसिकली याच्यामध्ये कसं असतं, ज्याला फर्स्ट आपण ऑप्शन म्हटलं तर इक्सी ज्याला आपण म्हणतो, सो त्याला आपण इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन असं म्हणतो. सो ह्या प्रकारामध्ये काय असतं, आपण जेव्हा शुक्राणू कमी असतात किंवा त्याची हालचाल कमी असते तेव्हा जे सीबीजा बाहेर काढतो याच्यामध्ये आपण एक शुक्राणू इंजेक्ट करतो सीबीजामध्ये, आणि त्याचा गर्भ तयार करून तो गर्भाशयात आपण ट्रान्सफर करतो. म्हणजे हालचाल जरी कमी असेल किंवा शुक्राणूचं प्रमाण जरी कमी असेल तरी आपल्याला रिझल्ट हे फार चांगले मिळतात.
जर याच्यामध्ये समजा मॉर्फॉलॉजीमध्ये प्रॉब्लेम असेल, समजा शुक्राणू म्हणतो, सो जेव्हा मॉर्फॉलॉजी हे असते तर आपण हाय मॅग्निफिकेशनला म्हणजे 6600x मॅग्निफिकेशनला तो शुक्राणू आपण बघतो, आणि जो नॉर्मल मॉर्फॉलॉजीचा शुक्राणू आहे तो आपण पिक करतो आणि तो सीबेजामध्ये इंजेक्ट करतो. त्याच्यामुळे कसं होतं, जे चांगले शुक्राणू इंजेक्ट झाल्यामुळे फर्टिलायझेशन रेट चांगला असतो, चांगल्या क्वालिटीचे एम्ब्रियो तयार होतं आणि प्रेग्नेसी रेट हा नक्कीच चांगला होतो. आणि याच्या पुढे अजून काही प्रकार आहे ज्याला आपण पिक्सी म्हणतो, म्हणजे बऱ्याच वेळा काही आयव्हीएफ फेल झाल्या असतील, इक्सी पण फेल झाल्या असतील, तर आपण फिजिओलॉजिकली नॉर्मल शुक्राणू पिक करतो विथ द प्रोसेस ऑफ पिक्सी, आणि तो पिक केल्यानंतर तो आपण स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट करतो. सो जेव्हा आपण इंजेक्ट करतो तर याच्यामध्ये आपल्याला परत जे फर्टिलायझेशन रेट आणि चांगले एम्ब्रियोज तयार होतात आणि रिझल्ट हे फार चांगल्या प्रकारचे मिळतात. म्हणजे इव्हन दो शुक्राणू एकदम कमी असतील ऑकेजनल किंवा शुक्राणू नसतील तरी आपण अंडकोशातून शुक्राणू काढून ट्रीटमेंट करू शकतो. तर फक्त पुरुषांनी हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे, बॉ येस हा प्रॉब्लेम आहे, आपण ऍक्सेप्ट करून पुढे जायला पाहिजे आणि याची ट्रीटमेंट घेऊन नक्की रिझल्ट आपला मिळू शकतो. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी खरं तर उपलब्ध आहे माळगावकरच्या यांच्या हॉस्पिटलमध्ये. नक्कीच आपल्याला अजून एक फोन आलेला आहे, फोन घेऊया. कामिनी बोलतायत, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार कामिनी, बोला. हॅलो सर. हा नमस्कार, बोला. हा मी कामिनी बोलकुल बोलते. हा बोला. माझ्या लग्नाला 8 वर्ष झाली आहेत आणि लग्नानंतर लगेच मला प्रेग्नन्सी राहिली होती, पण अचानक अबॉर्शन झाले. त्यानंतर मी आता बरंच ट्राय केलं आणि बरेच ट्रीटमेंट घेतली, पण काही सक्सेस नाही मिळत आहे. मी 3 IUI पण झाले माझे आणि 2 IVF पण झाले आहेत, पण रिझल्टच मिळत नाहीये. तर याच्यासाठी काही उपचार असेल. कामिनी तुमचं वय किती आता? सर माझं वय 39 इयर्स आहे. 39, ओके. आणि मिस्टरांचं? मिस्टरांचं 42 आहे. ओके ओके ओके. आणि जे 2 IVF झाले त्याच्याबद्दल फेल का झाले ते काही तुम्हाला आयडिया आहे त्याची? हो, मला डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या गर्भाशयाचं जे आवरण आहे ओके ते प्रॉपर डेव्हलप नाही होते असं काहीतरी रिझन आहे. ओके 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 ओके, फाईन फाईन फाईन. कामिजींचा जो प्रश्न आहे जो मी लास्ट विचारला बघ का आहे, कारण त्यांचे माझ्या 3 IUI आणि 2 IVF फेल झालेत, तर मग अशा याच्यात पहिली गोष्ट फ्रस्ट्रेशन फार जास्त आलेलं असतं, कारण IUI नंतर IVF ट्रीटमेंट आहे, पण IVF फेल झालं मग पुढे काय, त्यामुळे फ्रस्ट्रेशन फार जास्त असतं. आणि जसं त्यांनी सांगितलं एक अबॉर्शन झालेलं आहे त्यांचं आणि अबॉर्शन नंतर हे कंटिन्युअस फेल झालेलं आहे. सो याच्यामध्ये आता 2-3 गोष्टी परत आपल्याला बघायला मिळतात. एक तर त्यांचं वय माझ्यामध्ये 39 इयर्स त्यांनी सांगितलं, बरोबर. सो 39 इयर्समध्ये जी अंडाशयाची कॅपॅसिटी ही परत कमी झालेली असते ॲट प्रेझेंट. तर आधीचे IVF कधी केले ते आपल्याला अंदाज नाही आहे, ते किती वर्ष आधी केले. पण जर अंडाशयाची कॅपॅसिटी कमी असेल तर मी ऑलरेडी सांगितलं आपल्याकडे ऑप्शन असतो ज्याला ओसाईट डोनेशन म्हणतो. पण त्यांच्या कंडिशनमध्ये एक जी गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली ज्याला आपण म्हणतो एक अबॉर्शन झालं आहे आणि त्याच्यानंतर फेल झालेलं आहे आणि अस्तर चांगलं बनत नाही. सो याचं मेन जे कारण असतं, अस्तराची जी थिकनेस असते ती फार कमी होऊन जाते. सो इंडियामध्ये जर आपण बेसिकली बघितलं तर TB हा एक फार महत्त्वाचा फॅक्टर आहे ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. सेकंड फॅक्टर जर आपण इंडियात विचार केला तर क्युरेटाज, पिशवी साफ करणं ज्याला आपण म्हणतो, तर विग्रस क्युरेटाज केल्यानंतर पण अस्तर कमी होऊन जातो, चिटकतो आणि त्याची थिकनेस कमी होते. सो जेव्हा आपण बघितलं ह्या गोष्टीमध्ये गेलं तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम काय, अस्तरावर काम करणं गरजेचं आहे. म्हणजे बिफोर डुईंग एनी ट्रीटमेंट आपण अस्तर चांगलं करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला अस्तर जो आहे गर्भाशयाचा रक्तपुरवठा चेक करणं गरजेचं आहे, ज्याला आपण एंडोमेट्रियल ब्लड फ्लो स्टडी आपण असं म्हणतो. सो याच्यामध्ये आपण अस्तरची मॉर्फॉलॉजी कशी आहे, त्याचा रक्तपुरवठा कसा आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का, हे सगळं आपण चेक करतो. आणि जर हा स्टडी नॉर्मल आला तर डेफिनेटली कामिनीजींना IVF केलं किंवा त्याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये रिझल्ट मिळू शकतो. पण बाय चान्स याच्यामध्ये जर प्रॉब्लेम आला, अस्तर वाढत नसेल, तर अस्तर वाढवण्यासाठी पण बऱ्याच ट्रीटमेंट असतात. जसं आपण म्हणतो आता GCSF म्हणून एक इंजेक्शन्स असतात जे आपण कोलिस्टिम्युलेटिंग फॅक्टर असतात, जे अस्तराचा बेसिक जो लेअर असतो त्याला वाढवण्यात मदत करतात. सेकंड गोष्ट जेव्हा आपण बघतो तर लॅटरल मेट्रोप्लास्टी, म्हणजे गर्भाशय आपण दुर्बीण टाकून गर्भाशयाचं जे लॅटरल हे वॉल्स असतात ते आपण कट करतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी कॅपॅसिटी वाढते त्याची कॅव्हिटीची आणि अस्तर हा चांगला प्रमाणात तयार होतो. जर अत्याधुनिक आपण आणखीन बघायला गेलो तर याच्यामध्ये स्टेम सेल मेडिसिन, सो स्टेम सेलचा पण फार चांगला उपयोग होतो. थोडक्यात अत्याधुनिक खरं तर गोष्टी इथे ऍडव्हान्स ट्रीटमेंट मिळू शकतात. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशीच चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रा आमचा खास कार्यक्रम हितगुज.
ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. वंध्यत्व आणि उपचार पद्धतींविषयी आज आपण डॉक्टर मळगावकर यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेतोय. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, आता खरं तर तुम्ही खूप ऍडव्हान्स टेक्निक विषयी आपल्या प्रेक्षकांना माहिती दिली, मात्र सरोगसीची देखील सध्या बरीच चर्चा ऐकायला मिळते. सरोगसी बद्दल काय सांगाल आणि अर्थात ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असणं आवश्यक कितपत आहे? सरोगसीबद्दल आता तर चर्चा फार सुरू आहे, कारण एक बिल येतं आहे सरोगसीबद्दल. पण जेव्हा आपण बघतो नक्की सरोगसीमध्ये गैरसमज बरेचसे आहे. सो नॉर्मल पहिले मी सरोगसी काय आणि ती कोणाला लागते हे सांगू इच्छितो. सरोगसी म्हणजे एखाद्या लेडीजचं समजा गर्भाशय काढलं गेलं असेल किंवा गर्भाशयाचं अस्तर चिटकलेलं असेल किंवा गर्भाशयाचं अस्तर वाढत नसेल किंवा मल्टिपल IVF फेल झाले असेल, असं जसं आधीची केस होती. सो हे फेल झाले असतील किंवा लेडीजला काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम असेल, हृदयाचा प्रॉब्लेम असेल किंवा ब्लीडिंग डिसऑर्डर्स असतील किंवा डायबिटीज BP असेल आणि प्रेग्नन्सी त्याच्या सारी रिस्क राहू शकते. सो अशा ज्या कंडिशन्स असतात अशा कंडिशन्समध्ये सरोगसी हा ऑप्शन असतो. सो याच्यामध्ये कसं असतं, गैरसमज म्हणजे सरोगसी म्हणजे कुणाचतरी दुसऱ्याचं बाळ आपल्याला डायरेक्ट देतात. बरोबर. तसं नसून काय असतं, जेव्हा गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम आहे आणि गर्भ कॅरी करू शकत नाही गर्भाशय, बरेचसे मिसकॅरेज वगैरे झाले असतात, तर लेडीचे स्त्रीबीज हस्बंडचे शुक्राणू काढून त्याचा गर्भ जो तयार करतो तो त्या मातेच्या गर्भाशयात न टाकता आपण बदली माता जे सरोगेट मदर त्याच्या गर्भाशयात टाकतो. सेकंड गोष्ट जे त्याला आपण सरोगसी म्हणतो, त्याच्यासाठी सेकंड ट्रान्सपरन्सी, याच्यासाठी फार क्लिअर लीगल ऍग्रीमेंट्स असतात. लीगल ऍग्रीमेंट्स ICMR म्हणून एक संस्था आहे इंडियाची, त्याच्या अंडर सगळे ह्या गाईड्स होतात. सो लीगल ऍग्रीमेंट एकदम क्लिअर असतात, बायोलॉजिकल पॅरेंट्स कोण आहेत, सरोगेट मदर कोण आहे, त्याच्या ऍग्रीमेंटमध्ये समोरासमोर असतात ते, त्यांना सगळ्या गोष्टी एकमेकाच्या माहीत असतात आणि त्याच्या अगेन्स्ट जे आहे ते कॉम्पेन्सेशन वगैरे असतं. आणि बऱ्याचशा लोकांना वाटतं बा ह्या लेडीजमध्ये काही, पण आपण ज्या लेडीज घेतो ह्या लेडीजही फार हेल्दी असतात, यांना ऑलरेडी मुलं बाळ असतात आणि कुठे त्यांचं जे गर्भाशय असतं ते चांगलं असतं. सो याच्यातून दोन हेतू साध्य होता, एक तर त्या कपलला ज्याला आयुष्यात मुलबाळ होऊ शकत नाही त्यांना ते मिळतं आणि बायोलॉजिकल मिळतं. नक्कीच, म्हणजे थोडक्यात एक चांगली खरं तर टेक्निक आहे. आणि अर्थातच एकूण तुम्ही आता जी काही माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे वंध्यत्व निवारणासंदर्भात ती खूप उपयुक्त होतीच आणि तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. तेव्हा हितगुज मध्ये इथेच संपतो. तुम्ही पाहत राहा Z24 रहा एक पाऊल पुढे. Z24 रहा एक पाऊल पुढे.